नमस्कार मी शुभांगी स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत कच्च्या कैरीचे साल फेकून न देता त्यापासून आपण काय करू शकतो यासाठी महत्त्वाची टिप तर एखाद्या रेसिपीसाठी किंवा गोड आंबा करण्यासाठी आपल्याला कैरीची साल काढून टाकावी लागते आणि आतला कैरीचा गर घ्यावा लागतो अशावेळी ही साल फेकून न देता यापासून आपण काय करू शकतो ते बघूया तर बघू शकता इथे मी कैरीची साल घेतलेली आहे पाच ते सहा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर हिरवी मिरची आणि एक छोटा चमचा जिरं घेतलेला आहे थोडंसं पाणी आणि मीठ घालून ते वाटून घ्यायचं आहे इथे मी एक कप एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर कुकरमध्ये त्याच कपाने मी चार कप एवढं पाणी टाकलेलं आहे आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे यामध्ये डाळ स्वच्छ धुवून टाकायची आहे त्यानंतर एक छोटा चमचा एवढं तेल टाकायचं आहे तेल टाकल्याने डाळ लवकर शिजते पाव चमचा हळद टाकायची आहे हळद टाकल्याने भाजीला छान रंग येतो त्याचबरोबर बघू शकता इथे मी कैरीच्या साल्याची चटणी वाटून घेतलेली आहे तर ही चटणी तुम्ही तशी देखील खाऊ शकता पण इथे आपण कैरीच्या साल्याची मस्तपैकी उडद्याची डाळ बनवणार आहोत तर सगळं वाटण जे आहे या डाळीमध्ये टाकून द्यायचे आणि झाकण लावून मोठ्या आचेवर एक शिट्टी होऊ द्यायची त्यानंतर दहा मिनटं मंद आचेवर डाळ शिजू द्यायची तर मी प्रकारे शिजवते तुम्ही प्रकारे शिजवत असाल कुकरमध्ये तशी शिजवून घ्यायची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची त्यानंतर बघू शकता इथे डाळ मस्तपैकी शिजलेली आहे तर बघू शकता चमच्याने दाखवत आहे मस्तपैकी डाळ शिजलेली आहे आता रवीच्या साह्याने डाळ छान घोटून घ्यायची आहे इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये साधारण दोन ते तीन टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी टाकायची त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरं टाकायचं जिरं आणि मोहरी तेलात चांगले झाले की मग यामध्ये शिजवलेली डाळ टाकायची तर बघू शकता जिरं मोहरी चांगलं झालं आहे त्यानंतर यामध्ये डाळ टाकायची आहे त्याचबरोबर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे डाळ तुम्हाला कशी आवडते पातळ घट्ट त्यानुसार पाणी टाकायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे जर चटणीमध्ये आधी मीठ टाकलं असेल तर ते लक्षात ठेवून मीठ टाकायचं आहे जेणेकरून भाजीमध्ये जास्त मीठ पडणार नाही तर अशा प्रकारे कैरीच्या सालेपासून तुम्ही मस्त अशी डाळ बनवू शकता तर इथे मी उडदाची डाळ बनवलेली आहे तुम्ही अशाच प्रकारे तुरीची डाळ देखील बनवू शकता तर सगळ्यात शेवटी मस्तपैकी फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे आणि मोठ्या आचेवर छान डाळ खळखळून उकळून घ्यायची त्यानंतर मंद गॅस करून दोन तीन मिनटं उकळू द्यायची आणि अगदी झटपट पाच मिनटात ही कैरीच्या सालीची उडदाची डाळ तयार होते तुम्ही कैरीच्या सालीऐवजी थोडीशी कैरी देखील इथे वाटणामध्ये वाटून ही डाळ बनवू शकता तर आपण कैरीच्या सालीचा वापर अशा प्रकारे करू शकतो तर मस्त तिखट आंबट अशा चवीची ही उडदाची डाळ तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद